हाय नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी प्रत्येका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर बघितलं तर निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, अक्रॉस द असेट क्लास किंवा ग्लोबल असेट क्लासचा जरी विचार केला तरी त्या ठिकाणी एक सेलिंग प्रेशर जो आहे तो काय झालाय आपल्याला दिसून आलेला आहे. आज बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो 734 अंकांचा अंकानी पडलाय आणि बँक निफ्टी फायनली एंड ऑफ द डे 36,729 ला क्लोज झालाय. निफ्टी इंडेक्स मध्ये पण जबरदस्त 300 अंकांची घसरण झाली आणि निफ्टी इंडेक्स पण 17,173 ला क्लोज झालाय. मित्रांनो, आज मार्केटमध्ये जी घसरण झाली ही घसरण का झाले हे पहिल्यांदा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण का जोपर्यंत तुम्ही मार्केटला समजून घेणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये लॉंग टर्म मध्ये पैसा बनवणं अवघड आहे. आणि दुसरं इंट्राडे ट्रेडिंग मध्ये ऑप्शन मध्ये देखील काम करून जर पैसा मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीने गरजेचं असतं हे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल समजून घ्यावं लागेल. मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी निफ्टीच्या वेबसाईटला जर जाऊन बघितलं आज निफ्टी इंडेक्स जो आहे ह्या निफ्टी इंडेक्स मध्ये काय झालं, या ठिकाणी 302 अंकांची घसरण झाली, म्हणजे ऑलमोस्ट 0.2% निफ्टी इंडेक्स पडलाय. आणि हा जो सेलिंग प्रेशर आहे हा नेमका कुणी क्रिएट केलाय तर मित्रांनो, आज मार्केटमध्ये जी घसरण झाली आहे ह्या घसरणीमध्ये सर्वात मोठं जर योगदान कुणाचं असेल तर ते म्हणजे आयटी स्टॉक्स आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, आयटी स्टॉकमुळे आज निफ्टी इंडेक्समध्ये 156 अंकांची काय झाली त्या ठिकाणी घसरण झाली. आणि दुसरं मित्रांनो, फायनान्शियल सर्व्हिसेस त्यामध्ये मेनली एचडीएफसी बँक असेल, कोटक बँक असेल आणि बाकीच्या फायनान्शियल बँका, त्याच्यामुळे मार्केटमध्ये ऑलमोस्ट 135 अंकांची काय झाली या ठिकाणी घसरण झाली. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं या ठिकाणी मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनला जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी क्लिअरली लक्षात येईल, ती म्हणजे 302 पॉईंटची जी मार्केटमध्ये घसरण झाली त्यातलं ऑलमोस्ट मित्रांनो 290 पॉईंटचा फॉल जो आहे तो मार्केटमध्ये कुणी आणलाय, फक्त आणि फक्त फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्टॉकनं आणलाय. आणि विशेषतः ह्या स्टॉक मध्ये जर तुम्ही विचार केला तर परत ह्याच्यामध्ये मेनली हा जो सेलिंग प्रेशर तयार करण्यात आलाय तो म्हणजे एचडीएफसी बँक जो इंडेक्सचा हेवी वेट स्टॉक आहे निफ्टी बँक निफ्टी, आणि दुसरा आहे इन्फोसिसचा स्टॉक. मित्रांनो, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, हा पण मित्रांनो निफ्टीचा काय एक हेवी वेट स्टॉक आहे. आणि ह्या दोन स्टॉकने आज मार्केटमध्ये पूर्णपणे काय केलंय, प्रॉब्लेम तयार केलाय, सेलिंग प्रेशर तयार केलंय. कारण का त्या दोन्ही लार्ज कॅप कंपन्यांचं आणि मार्केटचे हेवी वेट स्टॉक जे आहेत त्यांचं क्वार्टरली रिझल्ट आलं आणि हे क्वार्टरली रिझल्ट कुठं ना कुठं इस्टिमेट बीट करताना दिसून येतात. आणि इव्हन मित्रांनो सध्या ग्लोबल पातळीवर ज्या पद्धतीचं इन्फ्लेशन सुरू आहे, ज्या पद्धतीचं एनर्जी बास्केटमध्ये रेस सुरू आहे, ज्या पद्धती कमोडिटीमध्ये तेजी सुरू आहे आणि बाकीचं जे जिओपॉलिटिकल टेन्शन आहेत ह्या सर्व जर गोष्टी बघितल्या तर मी ह्याच्या अगोदर देखील कितीतरी व्हिडिओमध्ये सांगितली बाबा 2022 हे जे वर्ष आहे तुमच्यासाठी हे विशेषतः लॉंग टर्म जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही केली असेल मार्केटमध्ये तर या ठिकाणी तुम्हाला खूप कमी प्रमाणात रिटर्न मिळण्याची प्रॉबॅबिलिटी आहे. पर्यंत काय करा लक्षात घ्या किंवा ऑलमोस्ट निगेटिव्ह रिटर्न पण ह्या एफआय मध्ये तुम्हाला मिळू शकतात. मग अशा पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्ही ईटीएफ जे आहेत ह्या ईटीएफ मध्ये असेल त्यामध्ये गोल्ड असेल किंवा बाकीचे इंडेक्स जे आहेत हे जर तुम्ही बाय करून ठेवले प्रत्येक डिप मध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला एक 15-16% एक्स्ट्रा रिटर्न जे आहे ते काय होऊ शकतात त्या ठिकाणी इझिली तुमच्या पोर्टफोलिओ अर्न करता येईल. कारण का स्टॉक मध्ये रिटर्न मिळणं थोडं अवघड असण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. मित्रांनो, तुम्ही जर आजच्या ट्रेडिंग सेशनला जर केअरफुली ऑब्झर्व केला असेल, या ठिकाणी जर निफ्टीचा जर चार्ट बघितला तर निफ्टीच्या चार्ट वरती क्लिअरली मित्रांनो मार्केटनं काय केलंय, एक डोजी कॅन्डल जे आहे ते या ठिकाणी तयार केले. आणि ह्या डोजीची जी काय रेंज आहे मित्रांनो तयार झालेली, ह्या रेंजच्या जर वरती निफ्टी निघाला तर एक आपल्याला अपसाईडला मोठी मुवमेंट जी आहे ती बघायला मिळेल, किंवा मार्केट जर डाऊन साईडला ब्रेक करणार असेल तर त्या ठिकाणी डाऊन साईडला पण एक मोठा फॉल जो आहे तो आपल्याला पुढील काही ट्रेडिंग सेशन मध्ये बघायला मिळणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आज जो निफ्टीनं हाय तयार केलाय, ह्या निफ्टीनं हाय जो तयार केलाय ह्या हायला निफ्टी आज काय करतोय, काय करावं लागेल उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला बघावं लागेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या आणि बाकीचा ग्लोबल सेंटिमेंट पण बघावं लागेल. पण मित्रांनो इनकेस मार्केट जर उद्या गॅप डाऊन ओपन झालं, काय सांगतोय मी, मार्केट गॅपडाऊन ओपन झालं आणि इथून जर मार्केटनं हायर साईडला जायला सुरुवात केली आणि 17,232 जर वरती निफ्टी निघाला तर डेफिनेटली मित्रांनो निफ्टी आपल्याला 1-2 ट्रेडिंग सेशन मध्ये 17,400 काय होईल त्या ठिकाणी जाताना दिसून येणार आहे. ओके, आणि दुसरं मित्रांनो या ठिकाणी निफ्टीचा जर चार्ट बघितला तर ह्या निफ्टीच्या चार्टवरती क्लिअर एक डाऊन ट्रेंड लाईन जी आहे ती सुरू आहे आणि हे ट्रेंड लाईन शार्प आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि आय थिंक मला असं वाटतं की बाबा मार्केट जर या ठिकाणी टेक्निकल बाउन्स बॅक जर देणार असेल तर हा टेक्निकल बाउन्स बॅक टुवर्ड मित्रांनो काय करेल, ह्या ट्रेंड लाईनकडे जाण्याचा प्रयत्न करेल आणि ह्या ट्रेंड लाईनवरून परत मार्केटमध्ये डाऊन साईडला एक सेलिंग प्रेशर जे आहे ते आपल्याला पुढील काळामध्ये दिसून येणार आहे. दुसरं मित्रांनो मार्केटचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर ह्या टेक्निकल सेटअपनुसार आज मार्केटनं एका दिवसात ब्रेक करून मार्केट खाली आले आणि आय थिंक ह्या सेटअपनुसार ह्या टेक्निकल सेटअपनुसार मे बी निफ्टी इंडेक्स जो आहे तो मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पुढील काही दिवसामध्ये
16,800 काय होईल टेक्निकली येताना दिसून येणार आहे. पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे टेक्निकली जर बघितलं तर निफ्टीचं सेटअप आणि निफ्टीचं स्ट्रक्चर जे आहे ते पूर्णपणे वीक झालं आहे आणि ते पूर्णपणे खराब झालं तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअरली दिसून येते. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बँक निफ्टीचा चार्ट बघितला तर या ठिकाणी बँक निफ्टीच्या चार्टवरती देखील तीच गोष्ट एक्झॅक्ट घडले. आज मार्केटनं 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे त्या हायला टच केले आणि लोअर साईडला मार्केटनं 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते खाली ब्रेक करून खाली जाण्याचा प्रयत्न केला आणि आता मार्केट आय थिंक मला वाटतं की 36,000 मे बी पॉसिबल टार्गेट जे आहे ते बँक निफ्टीसाठी टेक्निकली असू शकतं. म्हणजे टेक्निकली जर तुम्ही मार्केटला ऑब्झर्व केलं तर टेक्निकली निफ्टी असेल बँक निफ्टी असेल ह्या दोघांचं स्ट्रक्चर जे आहे ते बेरीज झाले. आणि दुसरं मित्रांनो, मार्केटमध्ये ज्या वेळेला या पद्धतीचा फॉल येतो त्यानंतर मार्केट मे बी टेक्निकल बाउन्स बॅक देखील तयार करण्याची प्रोबॅबिलिटी नाकारत. तर या पार्श्वभूमीवर मित्रांनो, उद्या जर आपल्याला ट्रेडिंग करायचं असेल तर या ठिकाणी मार्केटमध्ये कम्पॅरेटिव्हली जास्तीची वोलॅटिलिटी जी आहे ती आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवरती दिसेल. मग मित्रांनो, असं जर मार्केटचा सेटअप असेल आणि त्या ठिकाणी आपल्याला ओआयचा डेटा जो आहे तो पण बघणं काय या ठिकाणी गरजेचं. नेमका बँक निफ्टीचा ओआयचा डेटा आपल्याला काय इंडिकेट करतोय हे आपण काय करू बघून घ्या. मित्रांनो, या ठिकाणी मी फायरची ऑप्शन चेन काय केले ओपन केलेले. ह्या फायरच्या ऑप्शन चेन मध्ये जर गेला आणि मार्केटसाठी जो सर्वात मोठा सध्याला कॉल रेटर आहे तो मित्रांनो 36,000 असेल, 37,000 या ठिकाणी आहे आणि 37,200 या ठिकाणी ह्यूज कॉल रायटिंग जे आहे ते झालेलं तुम्हाला दिसून येतं. विशेषतः 37,200 ला जर बघितलं 7,00,000 ओपन इंटरेस्ट आहे आणि ह्या ओपन इंटरेस्ट मध्ये आज ऑलमोस्ट 7,00,000 ओआय एडिशन होताना दिसून आले. आणि सर्वात मोठा जर ऑप्शन रायटर किंवा कॉल रायटर जर बघितला तर तो ऑलमोस्ट 22,00,000 आउटस्टँडिंग ओआय मित्रांनो 37,000 या स्ट्राईक प्राइसला होल्ड करते. आणि फक्त आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मित्रांनो 20,00,000 म्हणजे ऑलमोस्ट 21,00,000 ओआय एडिशन जे आहे ते या स्ट्राईक प्राइसला झाले. म्हणजे या पद्धतीचं कन्व्हिक्शन जे आहे ते कॉल रायटरचं आहे. उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कोणत्याही परिस्थितीत मार्केट हायर साईडला जाणार नाही हे इंडिकेशन मिळते. आणि दुसरं मित्रांनो, तुम्ही जर अजून एक मार्केटला जर ऑब्झर्व केलं इन द मनी मध्ये देखील ऑलमोस्ट मित्रांनो 7-8,00,000 ओपन इंटरेस्ट जो आहे तो एडिशन झालाय. म्हणजे याचा अर्थ इन द मनी मध्ये कुणी ना कुणी ऑप्शन जे आहे ते या ठिकाणी सेल केलेले आपल्याला क्लिअरली दिसून येतात. मग दुसऱ्या बाजूला बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला तर हा बँक निफ्टीचा चार्ट आपल्याला पुट साईडला काय डेटा इंडिकेट करतोय ओआयचा डेटा हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, मार्केटचा जर सर्वात मोठा जर आता तुम्हाला जर हा ऑब्झर्व करायचा असेल पुट रायटर कुठे आहे हे जर बघायचं असेल तर हा पुट रायटर मार्केटमध्ये सर्वात मोठा पुट रायटर मित्रांनो या ठिकाणी 36,500 या स्ट्राईक प्राइसला आहे आणि त्या ठिकाणी फक्त 11,00,000 ओपन इंटरेस्ट असलेला इंडिकेट दिसून येतोय. आणि आय थिंक उद्या जर मार्केट जर डाऊन साईडला जायला सुरुवात केलं तर पॉसिबल बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो आपल्याला जरूर एकदा 36,500 टेस्ट करताना दिसून येईल. आणि 36,500 जर ब्रेक केलं तर डाऊन साईडला मित्रांनो मे बी 36,100 कडे देखील बँक निफ्टी इंडेक्स काय करू शकतो जाण्याचा प्रयत्न उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये करताना दिसून येईल. म्हणजे ऑप्शनचा डेटा पॉइंट देखील क्लिअरली आपल्याला मार्केट बेरिश असण्याचं इंडिकेशन देते. दुसरं मित्रांनो, प्राइस एक्शन जर बघितलं बँक निफ्टीचं ते काय इंडिकेट करते. मित्रांनो, तुम्ही जर 4 तासाच्या टाइम फ्रेमवर बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला तर या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये क्लिअरली एक इनसाइड कॅन्डल जे आहे ते काय झाले तयार झाले. आणि ह्या कॅन्डलनुसार मित्रांनो मार्केटला आता हायर साईडला आणि लोअर साईडला जर ट्रॅव्हल करायचं असेल तर पहिल्या 4 तासात जो हाय आणि लो आहे तो ब्रेक करून काय करावं लागेल मुवमेंटला सुरुवात करावं लागेल. अदरवाइज मे बी मार्केट ह्या रेंजमध्ये पण राहण्याची प्रॉबॅबिलिटी आपल्याला नाकारता येत नाही ग्लोबल सेंटिमेंटनुसार. मग मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनला जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही चार्टवरती क्लिअरली बघू शकता मार्केटनं 5-6 ट्रेडिंग सेशनला एक रेंज होल्ड केली होती आणि बरोबर आज ही रेंज ब्रेक करून मार्केट गॅपडाऊन ओपन होऊन काय झाले खाली आले. आणि आज मित्रांनो तुम्ही जर ही ट्रेंड लाईन जर इकडून चेक केली मे बी बँक निफ्टी जर हायर साईडला गेला तर जरूर मित्रांनो तुम्हाला सेल ऑन राईटच्या अंतर्गत ह्या ट्रेंड लाईनच्या आसपास आल्यानंतर परत पुट ऑप्शन जो आहे तो काय करू शकता त्या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता. त्या ठिकाणी तुमचा एक रिस्क रिवॉर्ड रेशो बेटर बनू शकतो हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. दुसरं मित्रांनो, दुसरी जी प्रोबॅबिलिटी बनते मार्केट जर खूप गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन नाही झालं आणि ह्याच रेंजमध्ये जर आसपास कुठं मार्केट ओपन झालं आणि त्यानंतर जर मित्रांनो मार्केटनं डाऊन साईडला जाण्याचा जर प्रयत्न केला तर जरूर मित्रांनो 36,423 खाली बँक निफ्टीला सेल करा. आय थिंक बँक निफ्टी हा एरिया जो आहे हा सगळ्यात जिथून मार्केट रिव्हर्सल घेऊन गेलं होतं किंवा रिटेस्ट करून गेलं होतं मार्केट ह्या लेवलकडे मार्केट काय होऊ शकतं त्या ठिकाणी रिटेस्टिंगला परत एकदा जाण्याची प्रोबॅबिलिटी या ठिकाणी टेक्निकली नाकारा देतो. म्हणून मित्रांनो बँक निफ्टी जर उद्या सेल करायचं असेल तर 36,410 खाली बँक निफ्टी सेल करा. 36,410
सॉरी बँक निफ्टी 36,410 खाली सेल केल्यानंतर तुम्हाला बँक निफ्टी साठी पहिलं टार्गेट भेटेल 36,210 35,910 आणि 35,600 हे काय होणार आहे पॉसिबल बँक निफ्टी साठी डाऊन साईडला तुम्हाला टार्गेट उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये स्क्रीनवर दिसून येईल आणि बँक निफ्टी जर बाय करायचं असेल तर जोपर्यंत 37,37 वरती बँक निफ्टी जात नाही तोपर्यंत कॉल ऑप्शन बाय करू नका 37,211 37,492 37,561 37,810 हे पॉसिबल टार्गेट तुम्हाला काय होईल उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये बँक निफ्टी मध्ये इझिली काय होऊ शकतं स्क्रीन वरती दिसू शकतं. दुसऱ्या बद्दल मित्रांनो तुम्ही जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीची काय कंडिशन आहे ते पण काय करू आपण या ठिकाणी बघूया. ह्या लेवल वगैरे दिलेले आहेत पण ओआयचा डेटा आपल्याला काय इंडिकेट करतोय निफ्टीचा हे पण काय करावं लागेल आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. मित्रांनो निफ्टीचा जर ओआयचा डेटा चेक केला तर निफ्टीच्या ओआयच्या डेटामध्ये मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये सर्वात जास्त जर कॉल रायटिंग झालं असेल तर हे कॉल रायटिंग झाले 17,200 या स्ट्राइक प्राइसला आणि इतला आउटस्टँडिंग ओवाय मित्रांनो 40 लाखाचा आहे आणि ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट 39 लाखचं ओवाय एडिशन एका ट्रेडिंग सेशन मध्ये झालं. इतकं गजब कॉल रायटिंग आहे हे कन्व्हिक्शन या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि त्यानंतरचा सर्वात मोठा जो कॉल रेटर आहे तो 17,300 आहे. या ठिकाणी पण ऑलमोस्ट 35 लाखाचा ओवाय एडिशन असल्याला तुम्हाला दिसून येते आणि त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी 17,400 देखील जबरदस्त कॉल रायटिंग जे आहे ते झालेलं क्लिअरली स्क्रीनवर आपल्याला दिसून येते. म्हणजे थोडक्यात जर बघितलं तर एक जबरदस्त कॉल रायटिंग मार्क. आणि दुसरं मित्रांनो हे कॉल रायटिंग ओटीएम मध्ये झाले असं नाहीये मित्रांनो आयटीएम ऑप्शन जर चेक केलं आणि या ठिकाणी ज्या पद्धतीचं ओवाय एडिशन झालंय हे थोडं मला निफ्टीसाठी कन्सर्निंग वाटतंय. निफ्टीचं स्ट्रक्चर बँक निफ्टीपेक्षा कम्पॅरेटिव्हली अजून वीक असल्याला तुम्हाला क्लिअरली दिसून येत आहे. ज्या पद्धतीनं कॉल रेटिंग झाले त्या पद्धतीनं मार्केटमध्ये पुट रायटर जो आहे त्याचं कुठेही कन्व्हिक्शन मला दिसत नाही. त्यामुळं उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मे बी निफ्टी अजून पण उद्या डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न जो आहे तो काय करेल त्या ठिकाणी डेफिनेटली करेल असं ह्या डेटा पॉईंट नुसार टेक्निकली ऑप्शनच्या सेटअप नुसार वाटत आहे. मग ही जर कंडिशन असेल आणि तुम्हाला जर उद्या निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचं असेल तर निफ्टी मित्रांनो 17,225 वरून बाय करा. 17,271 17,310 17,351 ही हायर साईडला पॉसिबल टार्गेट भेटेल आणि निफ्टीला जर सेल करायचं असेल तर 17,089 वरून निफ्टी सेल करा. 17,041 17,916 आणि 16,910 पॉसिबल टार्गेट तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मार्केटमध्ये काय होणार आहे स्क्रीनवर येताना दिसून येणार आहे. आणि उद्या मंगळवार आहे मित्रांनो आणि मंगळवारी तुमचं सर्वांचं मंगल होण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे कारण का मार्केटमध्ये वोलेटिलिटी तयार होणार आहे. आणि दुसरं मित्रांनो मार्केटमध्ये घसरण कधी थांबेल माहिती का? जोपर्यंत बँक निफ्टी आणि आयटी सेक्टरमध्ये आता बाईंग येणार नाहीये तोपर्यंत मार्केटमधील घसरण थांबणं अपेक्षित नाहीये. त्याचबरोबर क्रूड ऑइल एनर्जी बास्केटमध्ये कुलिंग होणं गरजेचं आहे. ह्या तीन गोष्टी मार्केटची येणारी कालखंडाची दिशा ठरवणार आहे. त्यानुसार तुम्ही तुमचा प्लॅन जो आहे तो तयार करा. धन्यवाद. थँक्यू.